औद्योगिकाला त्या स्कीममध्ये जागा दिली नाही, मराठी लोकांना आमच्या स्कीममध्ये स्थान नाही अशी तिला वागणूक देण्यात आली. हे जी दादागिरी मराठी माणसाच्या संदर्भात चाललेली आहे, मराठी माणसाला मुंबईस खाली करण्याचा विळा काही समाजाने उचललेला आहे. सत्तेच्या लाचारीपोटी कारवाई होत नाही, मताच्या लाचारीपोटी काही कारवाई होत नाही. मताची तर लाचारी आहेस, पण त्या समूहाची गुजरेगिरी करण्यामध्ये केल्याशिवाय या सरकारला पर्याय नाही. कारण गुजरातची हुजरेगिरी हा एकमेव धंदा या सरकारचा आहे, आणि त्या हुजरेगिरीमध्ये मराठी माणूस मेला काय, वाचला काय, त्याचा हक्क हिरावला गेला काय, त्याला कुठे जर त्याला फ्लॅटमध्ये इतकी दादागिरी चालली, ही दादागिरी अत्यंत निषेधार्ह आहे. कुठेही महाराष्ट्रात कोणत्याही जातीला समूहाला कुठल्याही फ्लॅटमध्ये राहण्यासाठी हे विष पेरलं गेलं, ते विष आता उगवत आहे, विष वाढत चाललेलं आहे. विषाची जी पेरणी झाली ती फार भयानक आहे, आणि यातून महाराष्ट्र आणि समाज हा यामध्ये महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्रातील मराठी माणसाला म्हणजे नेस्तनाभूत करण्याचं काम या एकूण घटनेवरून दिसतो आहे. तर अशा प्रवृत्तीवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे आणि तो गजाळ झाला पाहिजे. जर सरकारला जनाची मनाची लाज वाटत असेल आणि मराठी अस्मितेची थोडी तरी त्यांना जाणीव असेल, तर हे जे प्रसंग आहे मधला त्याची दखल घ्यावी आणि कारवाई करावी अशी आमची मागणी. भाऊ, आज बैठक होती एकंदरीत ओबीसीची, त्यांना बहिष्कार टाकलेला ओबीसी कळलं काय सांगायचं? 29 बैठक होती, आजची नाही उद्याची बैठक होती. तर उद्याच्या बैठकीवर सगळ्यांनी मीच आवाहन केलं होतं, कारण ती बैठक सत्ताधारी पक्षाच्या मर्जीतील लोकांची होती. ज्या लोकांनी आंदोलनात सक्रियपणे सहभाग घेतला, जे लोक रस्त्यावर उतरले, उपोषण आंदोलन केले, त्या कुठल्याही प्रतिनिधीला बोलवलं नाही. ही बैठक सर्वपक्षीय घ्यावी अशी आमची मागणी होती, पण ती बैठक सर्वपक्षीय न घेता भाजपच्या एका पक्षीय किंवा भाजप आणि सहयोगी पक्ष जे आहेत त्यांचे त्याच्यातल्या काही लोकांना बोलवून हा एक म्हणजे फारसुद्ध बैठकीचा दाखवला गेला. हे एक सरकारचं ढोंग आहे, यांना ओबीसीचे प्रश्न सोडवायचे नाही. हा जो ढोंगीपणा आणि संधीसाधूपणा सरकारचा त्यातून दिसला आहे, त्याला केवळ बोलवायचं आणि तेही एका सत्ताधारी पक्षाच्याच लोकांना बोलवायचं, ही जी भूमिका होती त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचं त्या बैठकीवर जाऊ नये असं आवाहनही मी केलं होतं. मला आज आनंद आहे की सकल कुणबी समाजाने त्यावर बहिष्कार टाकलेला आहे. सर्व ओबीसी नेत्यांनी महाराष्ट्रात या नालायक सरकारच्या अशा कृतीचा निषेध करावा आणि बहिष्कार घालावा अशी आमची मागणी. दादोदाही बाप्पांना निरोप दिला होता, तुम्ही निरोप दिला काय भावना नाही अजून काही आठ 10 दिवस या उत्सवामध्ये असे निघून गेले त्याचा आणि हा वेळ कसा गेला हे कळलंच नाही. आगमनाची उत्सुकता आणि बापांच्या पत्नीचा विसर्जनाचा तो एक विरळ जो असतो तो आनंदामध्ये असं तो विसरीत असतो. एखाद्या घरामध्ये नवीन पाहुण्यांचं आगमन व्हावं आणि तो पाहुणा घरात रमल्यानंतर निघून जावा अशी गणपती बाप्पाच्या आगमनाची येण्याची आणि जा विसर्जनाची एकूण वेळ आणि तो ते 10 दिवस असतात. बापाला मला एवढंच आवाहन करायचं आहे की त्या उत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील बापाने जाताना या सरकारला समजूती दे की या राज्यामध्ये आज मला सकाळी फोन आला आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मला आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही अशा प्रकारचं तो फोन होता. कारण त्याला 21-22 जे अतिवृष्टीमुळे त्याचं नुकसान झालं होतं ते पैसे अद्याप मिळाले नाही असं त्या मला शेतकऱ्याने सांगितलं. तर ते दुःख इतकं मोठं आहे की राज्य कसं चालत आहे हेच कळेन असं झालं. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की एक मुलगी आहे पुढे माझ्या बसल्या कॅमेऱ्यात तुमच्यानंतर आमच्याकडे झाली की आदिवासी समाजाची मुलगी होती. या मुलींनी फॉरेन स्कॉलरशिपसाठी अर्ज केला,
आणि या फॉरेन स्कॉलरशिपसाठी अर्ज करून 2 वर्षापासून ती एलएलएमसाठी लंडनला जाण्यासाठी अत्यंत सामान्य आणि गरीब कुटुंबातील आदिवासी मुलगी 1 महिन्यापासून त्या मुलीचा प्रस्ताव शासन दरबारी करून आहे आणि शासनाने त्यावर बैठकच घेतली नाही आणि त्या मुलांचं सिलेक्शन केलं नाही। त्या गरीब कुटुंबातील आदिवासी मुलांनी जी काही तयारी करावं लागतं त्या तयारीवर मार्जिन जे त्यांना फीस असते त्यांच्या वाटायची ती फीस भरली आणि त्यांनी गरीब कुटुंबाने तुकडून तुकडून पैसे गोळा करून 5 लाख रुपये गोळा केले आणि त्यांनी ते खर्च केले पण अजूनही त्यांना स्कॉलरशिप मंजूर झाली नाही आणि त्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला। 9 तारखेला लंडनला त्यांना रिपोर्टिंग करायचे आहे, ते मेलवर मेल करत आहेत, त्यांना मुदतवाढ मिळत नाही आहे। म्हणजे शासनाची आदिवासी विद्यार्थ्याप्रती अनास्था आहे आणि तो आदिवासी मंत्री असून विजय कुमार गावी त्यांना या आदिवासी मुलांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, यांना वेळ टेंडरकडे वेळ द्यायला लक्ष आहे। निविदा कशा नाही त्यातून मलिदा कसा मिळेल अशा प्रकारची यांची भूमिका आहे। हे जे चाललंय राज्यात हे सगळ्यांना वाऱ्यावर सोडून लूट करण्यासाठी हे सरकार अस्तित्वात आलेलं आहे। मी 10 वेळा तेच सांगतोय की कोणाचा पायपोस कोणाच्या पायात आहे, कोणीतरी लाज वाटू नये सरकारला आणि आदिवासी विभागाला की 10 मुलं पाठवायची आहे, त्यांची मीटिंग अत्यंत तातडीची असते। ते मी 10 वेळा फोन केल्यानंतर 29 तारखेला मीटिंग लावली, त्या दिवशी ती सुट्टी आली। आता ती मुलगी माझ्याकडे तिचे वडील मुलगी रडत आहे की आमच्या भविष्याचं काय म्हणू। हे जे सगळं चाललं आहे यातूनच बाबा बाप्पाला माझी निरोपा प्रसंगी त्याच्या चरणी प्रार्थना आहे। हे नालायक आणि हे जे महाराष्ट्राच्या मुळावर उठणारे नालायक सरकार आहे या सरकारला लवकर घालो आणि महाराष्ट्रात चांगले दिवस येऊ दे ही बाप्पाच्या चरणाने माझ्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी या सरकारला सद्बुद्धी दे हीच निरोपा प्रसंगी माझी मागणी गणरायाच्या चरणी बाप्पाच्या चरणी आहे।